जिंतूर परभणी येथे अपघात झालेल्या मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून चोरी झालेला मद्यसाठा नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने खंबाळी शिवारातील दोन हॉटेलमधून जप्त केला आहे. या कारवाईत 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मद्याचे 354 बॉक्स आणि पिकअप वाहन जप्त करण्यात आले. नाशिकच्या दिंडोर येथील एका कंपनीतून 8 जून रोजी मद्याचे 960 बॉक्स घेऊन एक ट्रक नांदेड येथील वाईन शॉपला देण्यासाठी निघाला होता. या ट्रकचा जिंतूर परभणी रोडवरील पांगरी शिवारात अपघात झाला होता. त्यानंतर ट्रकमधील मद्यसाठा कमी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भरारी पथकाने कारवाई करत हा मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात ट्रक चालकाने मोटार वाहन अपघाताचा विमा हडप करण्याचा प्रयत्न टोळीच्या सहाय्याने केल्याचे समोर आले. जागर जनसंघसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.